झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएलच्या गेल्या 4 सीझन मध्ये फारसं यश न मिळालेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं 5व्या सीझन मध्ये अजिंक्यपद पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला। कॅप्टन गौतमचं गंभीर नेतृत्व आणि शाहरुख खानच्या करिश्म्यामुळेच ही टीम या सीझन मधली बेस्ट टीम ठरली। शाहरुखच्या कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत आयपीएलच्या 5व्या सीझनचं विजेतेपद पटकावलं। सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय त्यांना मिळवता आला असला तरी डॉन शाहरुख खानचाही यामध्ये मोठा वाटा आहे। बॉलिवूडच्या या सुपरस्टारमुळेच कोलकाता नाईट रायडर्सला खऱ्या अर्थानं ग्लॅमरचा तडका मिळाला। बॉलिवूडच्या या नंबर वन स्टारनं क्रिकेट प्रेमींवरही चांगलीच मोहिनी टाकली। त्यातच कोलकाताच्या टीमलाही त्यानं चांगलंच प्रमोट केलं। टीमच्या प्रत्येक मॅचला हजर राहून त्यानं आपल्या टीमला नेहमीच चिअर अप केलं। वानखेडेवर त्यानं घातलेल्या धिंगाण्यामुळे आणि जयपूरच्या स्टेडियममध्ये सिगारेट ओढल्यानं त्याला सर्व स्तरातून टीका सहन करावी लागली होती। मात्र याचा त्याच्या टीमवर कुठलाही परिणाम झाला नाही। गंभीर अँड कंपनीनं अजिंक्यपद पटकावत शाहरुखला आयपीएलच्या 5व्या सीझनची ट्रॉफीज भेट दिली। दरम्यान आयपीएलच्या पहिल्या 4 सीझन मध्ये या टीमचा परफॉर्मन्स फारसा चांगला नव्हता, मात्र 5व्या सीझन मध्ये या टीमनं जोरदार मुसंडी मारली। 2008 आयपीएलच्या पहिल्या सीझन मध्ये कोलकाताची टीम पॉइंट टेबल मध्ये 6व्या क्रमांकावर होती। 2009 मध्ये तर या टीमची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आणि कोलकाता नाईट रायडर्स 8व्या क्रमांकावर फेकली गेली। 2010 मध्ये त्यांच्या टीमला 6व्या स्थानावर समाधान मानावं लागलं। 2011 मध्ये या टीमची कामगिरी बहरली आणि टॉप 4 मध्ये कोलकाताला स्थान पटकावण्यात यश आलं, तर 2012 सीझन मध्ये त्याची टीम चॅम्पियन झाली। या सीझन मध्ये शाहरुखच्या टीमनं सगळ्याच टीम्सना धोबी पछाड दिला आणि फायनल मध्ये चेन्नईला पराभूत करत धोनीच्या टीमला सलग तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावण्यापासून रोखलं। कोलकात्याच्या या निर्भेळ यशामुळे या सीझन मध्ये बादशाह शाहरुख का जादू चल गया असंच म्हणावं लागणार आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।